विद्यार्थी मित्रांनो आपण मागील तासाला या ठिकाणी भाषासूत्र एक बरोबर की नाही भाषासूत्र एक भाषासूत्र हे क्रियापदाने बरोबर की नाही याची आपण चर्चा केली होती यामध्ये नटलकार म्हणजे वर्तमान काळाचे आपण काय पाहिले होते परस्मैपदी प्रत्यय हो की नाही म्हणजे यामध्ये क्रियापद म्हणजे काय बरोबर आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय क्रियापद क्रियापद हे काय वाक्याचं मूळ आहे लक्षात घ्या वाक्यामधील क्रिया क्रियापदामुळे पूर्ण होते हे लक्षात ठेवायचे कधी सुद्धा कुठल्याही भाषेमध्ये बघा मराठी इंग्लिश हिंदी याच्यामध्ये क्रियापदाला खूप महत्त्व आहे कारण क्रियापद जर वाक्यात असेल तर अर्थ बोध होतो नसेल तर अर्थ बोध होत नाही काला पण प्रत्यय गणविक्रम बरोबर की नाही नंतर या ठिकाणी काय पाहिलेलं आहे तर मध्यम पुरुष सर्वनाम पाहिली आहेत वाक्य 15 वाक्य आपण काल वाचून घेतलेली आहे म्हणजे वर्तमान काळी वर्तमान काळ म्हणजेच काय तर चालू काळ हो की नाही मग त्यांनी यामध्ये धातू आपल्याला चालून दाखवले धातू तयार कसा होतो धातूपासून क्रियापद तयार कसं होतं धातू पट धातू त्या ठिकाणी त्याला प्रत्यय कुठला जोडला ती गणविकरण जोडलं त्याचं अंग जोडल्यानंतर काय आपल्याला या ठिकाणी क्रियापद मिळतं म्हणजे पट हा मूळ जातो त्याला विकरण या ठिकाणी अ लागलं बरोबर की नाही पट पहिल्या गणाचा परस्मैपदी धातू हे या पद्धतीने आपण काल सगळी चर्चा बघितली होती आज थोडंसं काय करायचं आपण लिखित स्वरूपात तुमच्याकडे असावं यासाठी मी थोडंसं तुम्हाला काय करणार आहे तर लिहून देणार आहे तर या ठिकाणी आपल्याला इयत्ता 8वी मध्ये आता फक्त वर्तमान काळी आणि भूतकाळी हे काय आहेत तर धातू रूपांचाच फक्त विचार करायचा आहे कुठल्या वर्तमान काळी आणि भूतकाळी आपल्याला भविष्यकाळी यावर्षी नाही हे लक्षात घ्या तुमच्या अभ्यासक्रमात फक्त वर्तमान काळी आणि भूतकाळी वर्तमान काळीचं प्रत्यय आपल्याला आता माहिती आहे काल चर्चेत तुम्हाला कळलं असेल हो की नाही मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा काय करणार आहोत तर याचा थोडासा भाग तुम्ही काय करायचा तर या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे तर बघा धातू कशाला म्हणायचं धातू म्हणजे काय तर धातू म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला संस्कृत मध्ये धातू म्हणते मी बरोबर आहे की नाही म्हणजे या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात काल आपण बघितलं होतं क्रियापद म्हणजे काय धातूला काय लागतं या गोष्टी आपण चर्चेतून सगळ्या मिळवलेल्या आहेत पान नंबर 16 काढला असेल तुम्ही बरोबर की नाही तुमची वही जवळ आहे वहीमध्ये तुम्ही आता मी जसं लिहिते त्या पद्धतीनं लिहायचंय थोडंसं देणार आहे काय महत्वाचं आहे तेवढंच बघा या ठिकाणी क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात क्रियापदाचं मूळ रूप आता पट यातलं मूळ रूप कुठलं आहे पठ बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी त्याला काय म्हटलं जातं धातू थोडक्यात बघा क्रियापदांच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे मेन गोष्टी ज्या आहेत त्या माहीत पाहिजे धातू असे म्हणतात आता या ठिकाणी तुम्हाला मी काल काय सांगितलं होतं 1 ते 10 हा गणांचा काय गट आहे गणांचा गट मध्ये या ठिकाणी क्रियापदांच्या व्यवस्थेसाठी धातूंचे दोन गट पाडले जातात 1 ते 10 विभागले गेलेले आहेत त्यांना काय म्हणतो आपण गण असं म्हणतो गण कशाला म्हणायचा तर क्रियापदाच्या व्यवस्थेसाठी धातूंचे 1 ते 10 गण म्हणजे विभाग केलेले आहेत त्यालाच गण असं म्हणतात बघा क्रियापदांच्या दुसरा मुद्दा आहे गण क्रियापदांच्या व्यवस्थेसाठी धातूंचे 1 ते 10 विभाग
विभाग केलेले आहे त्यांना गट असे म्हणतात गण असं म्हणतात कशाला क्रियापदांच्या व्यवस्थेसाठी काय केलेलं आहे धातूंचं एक ते दहा विभाग पाडलेले संस्कृत धातू एक ते दहा पहिल्या गणाचा दुसऱ्या गणाचा तिसऱ्या मग हे जे विभाग आहेत ह्याला काय नाव दिले तर गण दिले लक्षात घ्या एक ते दहा गणे गण कशाला म्हणायचं तर क्रियापदांची व्यवस्था म्हणजे प्रत्येक धातू हा वेगवेगळ्या विभागातला म्हणजे वेगवेगळ्या गणातला लक्षात घ्या म्हणजे या गोष्टी तुम्हाला एक ते दहा विभाग केलेले आहेत त्यानुसार तुम्ही जसं जसं शिकाल व्याकरण तसं तसं तुमच्या लक्षात येईल धातू भरपूर आहेत पट आहे नृत आहे लिखा आहे पूजा आहे त्या त्या धातूचा गण तिथं तुम्हाला सांगितलं जाईल किंवा तिथं पुस्तकात असेल त्या त्या वेळेला तुम्ही काय करायचंय तर हे यालाच आपण काय म्हणतो गण म्हणतो हे लक्षात घ्यायचंय पुढचं बघा आता दहा गणांचे पुन्हा काय केलेले तर दोन गट पाडले बरोबर की नाही काल सांगितल्या पद्धतीने पहिला काय आहे तर प्रथम चतुर्थ षष्ठ आणि दशम हा पहिला गट आहे प्रथम चतुर्थ षष्ठ आणि दशम म्हणजे पहिला चौथा सहावा आणि नववा या गणांचा गट हा पहिला आहे आणि दुसरा गट जो आहे द्वितीय तृतीय पंचम सप्तम अष्टम आणि नवम हा कुठला आहे दुसरा गट गणांचा हे दोन गट पडतात दहा गणांचे पुन्हा दोन गट पाडले दहा गणांचे पुन्हा दोन गट पाडले बरोबर की नाही पाडले आहे पाडले आहे दोन गट पाडलेले आहेत आता ते पहिला बघा पहिला गट काय पहिल्या गटात कुठले गण येतात बघा प्रथम चतुर्थ षष्ठ व दशम विकर्ण म्हणजे काय पुढचं आहे
नाही.
हे लक्षात ठेवायचा या फरक आहे. उदाहरण दिले विष अधिक अविष हे झालं धातुअंग आणि सूर्य अधिक असूर्य हे झालं धातुअंग. हे तुमच्या लक्षात येईल. आता इकडे लिहून घ्यायचं थोडस फरक कळाय का प्रथम गण आणि या ठिकाणी षष्ठ गण. बघा या ठिकाणी काय लिहायचंय तर प्रथम गण व षष्ठ गण यांचे विकरण सारखेच आहे. काही बदल नाही. अच आहे दोन्हीच सुद्धा. हे लक्षात घ्या दोन्हीच सुद्धा काय आहे या ठिकाणी तर विकरण सारखंच आहे. हे लक्षात घ्यायचंय. मग आता यामध्ये फरक काय बघा. विकरण सारखंच आहे. मग प्रथम गणातील काही धातूंमध्ये अविकरण पुढे आल्यानंतर बदल होतो. पहिल्या गणातील धातू असेल त्याला जर विकरण जोडलं तुम्ही तर त्यामध्ये बदल होतो. पण षष्ठ गणांमध्ये धातूमध्ये जर तुम्ही विकरण जोडलं तर धातू बदल होत नाही. धातू असा आहे तसाच राहतो. कळतंय का? म्हणजे मूळ जो धातू आहे तसाच राहतो, त्यामध्ये बदल होत नाही. हे लक्षात ठेव. बघा यामध्ये प्रथम गणातील काही धातूंमध्ये काय अविकरण पुढे असताना बदल होतो. तसा षष्ठ गणातील धातू होत नाही. तसा षष्ठ गणातील धातूंमध्ये होत नाही. हे लक्षात घ्यायचंय. फरक कळणार. पहिल्या गणात विकरण सेमे पहिला आणि सहावा गण म्हणजे प्रथम आणि षष्ठ. बदल कोणाच्यात होत नाही षष्ठ गणामध्ये. धातू तोच राहतो, फक्त बदल कोणाच्यात होतो प्रथम गणातील धातूमध्ये. हे लक्षात ठेवायचं. इथे दिलंय तेवढंच ते महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवायचं. आता त्यासाठी उदाहरण दिले तुम्हाला बघा. खाली उदाहरण आणि काय बघा विष लक्षात घ्या यात बदल होत नाही.
ही प्रथम गणातील काही धातूचे अवितरण पुढे असताना काय होतो प्रथम गणातील असते बदल होतो कसा षष्ठ गणातील धातू मध्ये होत नाही भैया इथं तुम्हाला काय उदाहरण दिले कसा होत नाही अशा पद्धतीने धातू असेल तर धातुवांग तेच राहतं ते सुरुवातीचं आहे तेच हे लक्षात घ्यायचे आता क्रियापद संस्कृत भाषेत क्रियापद कसं तयार होतं क्रियापद कसं तयार होतं तर धातू आणि अधिकरण यांना प्रत्यय लावून क्रियापद तयार होतो क्रियापद कसं तयार होतं तर धातू आणि विकरण यांना प्रत्यय लावून क्रियापद तयार होतो तसं संस्कृत भाषेमध्ये परस्मय पदे आणि आत्मने पदे आत्मने पद असे पुरुषवाचक प्रत्ययाचे दोन प्रकार आहेत परस्मय पदे आणि आत्मने पदे मग या ठिकाणी काही धातूंना परस्मय पदे धातू परस्मय पदी धातूचे प्रत्यय लागतात काही धातूंना परस्मय पदीचे धातू लागतात त्यांना परस्मय पदी धातू म्हणतात आणि काही धातूंना फक्त आत्मने पदाचेच प्रत्यय लागतात म्हणून त्यांना काय म्हणतात आत्मने पदी धातू कळतंय आणि अपवाद म्हणून परस्मय पदी आणि आत्मने पदी या दोघांचे प्रत्यय लागणाऱ्या धातूंना उभय पदी धातू म्हणतात काय म्हणतात उभय पदी हा एक घटक म्हणजे हा एक मग काय मुद्दा आहे महत्वाचा आहे सुरुवातीचाच आहे म्हणून मी लिहून देते मी प्रत्येकाने आपली वही करून लिहून घ्यायचंय बघत बसू नका इयत्ता आठवी पुस्तक आहे समोर बघा पुढचा भाग क्रियापद क्रियापद आता हे क्रियापद म्हणजेच काय क्रियापद म्हणजेच काय जसं मराठीमध्ये म्हणतो आपण वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द ओके नाही याच्यातून आपल्याला क्रिया समजते क्रिया दर्शवणे तर वाक्याचा अर्थ बदलू का नाही मग तसंच इथं धातू अधिक विकरण धातू अधिक विकरण धातू अधिक विकरण यांना प्रत्यय लावून यांना प्रत्यय लावून यांना प्रत्यय लावून काय होतं क्रियापद तयार होते क्रियापद तयार होते कळलं इथपर्यंतच क्रियापद कसं तयार होतं आता क्रियापद तयार झालंय तुमचं आता पुढे जे आहे की धातूंना परस्मय पदी आणि आत्मने पदी बरोबर की नाही परस्मय पदी आणि आत्मने पदी हे या ठिकाणी काय प्रत्यय आणि परस्मय पदी धातूंचे धातूंना परस्मय पदीच प्रत्यय लागतात म्हणून त्यांना काय म्हणतात त्या धातूंना परस्मय पदी धातू आणि आत्मने पदी प्रत्ययना आत्मने पदी धातू लागतो सॉरी प्रत्यय लागतो आत्मने पदाचेच प्रत्यय लागतात म्हणून त्याला काय म्हणलं आत्मने पदी धातू म्हणतात कळलं म्हणजे आणि परस्मय पदी आणि आत्मने पदी या दोघांचे प्रत्यय लागणाऱ्या धातूंना उभय पदी धातू म्हणतात बरोबर आहे की नाही म्हणजे ज्याचं त्याला आपण तिसरा पद काय लिहिलाय त्यांनी परस्मय पदी आणि आत्मने पदी या दोन्ही प्रत्यय दोघांचे प्रत्यय लागणाऱ्या धातूंना उभय पदी धातू म्हणतात एवढंच फक्त विशेष पॉईंट आहे बरं इथपर्यंत भाग कळलाय का बघा काय अडचण आहे का कोणाची बघा एकदा व्यवस्थित आपल्या वहीमध्ये आपण उतरवलंय का पुढचा भाग आपण काय करूया माहिती का आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय का बघा इथं तुम्हाला दिले क्रियापद धातू कशाला म्हणतात नंतर विकरण गण कशाला म्हणतात पहिला गट कुठल्या गणांचा आहे दुसरा गण नंतर या ठिकाणी विकरण प्रथम गणांचं विकरण अ चतुर्थ गणाचं य षष्ठ गणाचं अ दशम गणाचं अय आणि इकडे तुम्हाला अपवाद केलेला आहे बघा प्रथम गण आणि षष्ठ गण याचं विकरण सेम आहे सारखं आहे मग या ठिकाणी काय बदल होतो तर प्रथम गणातील काही धातूंचं काय होतं विकरण पुढे असताना धातूमध्ये बदल होतो प्रथम गणामध्ये आणि षष्ठ गणामध्ये होतो का नाही धातू तसाच राहतो पण इथं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे आणि क्रियापद कसं तयार होतं तर क्रियापद हे धातू अधिक विकरण यांना प्रत्यय लावून तयार होतं क्रियापद आलं का लक्षात या पद्धतीनं इथपर्यंत भाग जर कळला असेल तर आपण पुढचा भाग काय करूया घेऊया म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत गोष्ट कळली का तुम्हाला हे धातू अंग असं तर राहते धातूचं अंग मग तुम्हाला पुढचा भाग जो आहे इथपर्यंत कळला असेल तर या ठिकाणी पुढचा भाग आपण काय करूया या ठिकाणी तर परस्मयपदी
करते हे या गोष्टी आपण कल्चर जेतून काय केलेला आहे घेतलेला आहे तर पुढच्या तासाला मी तुम्हाला प्रत्ययांचं जे आहे ते पुढच्या तासाला मी तुम्हाला काय करते लिहिते ठीक आहे हे उद्या येताना वाचून यायचे सगळ्यांना कळलं का मी याच्यावर प्रश्न विचारला आहे येतात तुम्ही कळते का बघा